ही शेती आमची ओढिवली पार्जित आहे आणि हा डोंगराळ भाग होता तर याला आम्ही जेसीबीने व्यवस्थित करून ह्याच्यामध्ये आम्ही हे आंब्याची बाग लावून हे डेव्हलप केलेलं आहे. आंब्याची बाग हे जवळपास ह्याच्यामध्ये 3500 झाडं आम्ही सध्या लावलेले आहेत आणि याला आता हे 7 वर्ष चालू आहे. सुचलं कसं, अभ्यास कुठे केला होता याचा? तर ह्याच्यामध्ये ही जागा 8 एकर असल्यामुळं ह्याच्यामध्ये झाडं लावायचं ठरवलं आणि झाडं लावता वेळेस मग पारंपरिक पद्धतीने जर झाडं लावले तर त्यामध्ये 50 झाडं बसत होते आणि मला जास्त झाडं लावायचे होते म्हणून मी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर मला ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी ही पद्धत आढळून आली. मग त्याच्या पुन्हा डीपमध्ये गेल्यानंतर असं लक्षात आलं की पारंपरिक पद्धतीमध्ये झाडं लावले आपण तर 50 झाडं बसतात साधारणतः आणि ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीने जर लावले तर 1 एकरी 1160 झाडं बसतात. मग हा जो फरक खूप जास्त असल्यामुळं मग त्याच्याकडं माझं थोडंसं आकर्षण झालं आणि मग मी त्याचा अभ्यास करून अर्धे झाडं जे येतात जवळपास मी हे ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीने लावलेली आहेत आणि त्याच्यामुळं त्याचा रिझल्टही मला खूप चांगला आहे. आज त्याला पहिल्या वर्षी त्याला फळही आलं होतं आणि फळाचं म्हणजे साईज खूप म्हणजे मोठी असते, चांगली असते, म्हणजे एक्सपर्ट क्वालिटी त्या ज्याला म्हणतो तशी असते. आणि त्याचं ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीमध्ये असं करावं लागतं की झाड ज्यावेळेस 5-6 फुटाचं होईल तर त्याला वरून प्रत्येक वर्षी छाटणी करावी लागते. छाटणी केल्यानं होतं असं की त्याचं खोड जे तर मोठं होतं आणि फांद्या जास्त लांबवायच्या नाही किंवा लांबवायच्या नसतात त्याच्यामुळे त्याला कटिंग करावी लागते आणि मग कालांतराने असं होतं की त्या खोरालाच म्हणजे मोहर येऊन त्याला फळ येतं आणि ते वादळ वारा पाऊस याने त्याचं नुकसान होत नाही आणि ते फळ कायम राहतं. आणि 1160 झाडं आणि 50 झाडं याची तुलना केली तर कितीतरी पटीनं जास्त म्हणजे आम्हाला उत्पादन मिळतं. हे ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीचं महत्त्व आहे.